सगळ्यांना आता काय म्हणू गुड गुड इव्हनिंग ठीक आहे तर मी आज थोडंसं प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने तुम्हाला जे विचारतात तर त्या अनुषंगाने थोडंसं शिकवणार पण आहे आणि होक्याबदारी पण घेणार आहे म्हणी वाकप्रचार शब्द विरुद्धार्थी शब्द हा जो टॉपिक आहे सगळा मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेल तर आज उद्या आणि परवा तीन दिवस मी तुमचं ऑनलाईन लेक्चर घेणार आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही जा जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या लेक्चरला म्हणजेच मी तुम्हाला तुमचा वेळ वाया न घालवता दृष्टिकोनातून थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये टेक्निकलच्या ज्या इलेक्ट्रिकल्स असतील किंवा बाकीच्या कुठल्या असतील परीक्षा तर त्याच्यामध्ये साधारणतः दहा मार्कांचं मराठी तुमचं कंपल्सरी असतं त्याचबरोबर एम पी एस सी जी तांत्रिक परीक्षा घेते म्हणजे इंजिनिअरिंगची परीक्षा घेते तर त्याच्यामध्ये साधारणतः तीस मार्क तीस मार्कांचं मराठी असतं मग हा विषय तुमच्यासाठी विनिंग फॅक्टर ठरू शकतो कारण मुलांचा जो स्कोअर आहे याच्यामध्ये जर दहापैकी सात आठ स्को मार्क्स मिळवण्या इतपत तुमचा जर गेला किंवा दहापैकी दहा हजार दहा मिळाले तर ते तुमच्यासाठी साहेब ठरतात पोस्ट मिळवण्यासाठी आणि पास होण्यासाठी तर आता नमस्कार सगळ्यांना आता मी काय काय सांगतो त्याकडे लक्ष द्या आज मी मराठी भाषेतील आणि वाक्प्रचार हा प्रकार घेतो आहे पण तरी पण मी तुम्हाला अगोदर काही गोष्टी सांगतो जरा नीट नीटकं लक्ष द्या कारण मी आता माझ्याकडे तांत्रिकचा पेपर आहे एम पी एस सीचा घेतलेला त्याच्यामध्ये काय विचारलं होतं ते हो तर तुम्हाला सांगतो आणि याच्यामध्ये मी जे एक वाक्य सांगितलं होतं की या वाक्याचं उत्तर आयोगाने असं द्यायला पाहिजे तर त्या वा त्या वाक्याचं उत्तर आयोगाने तसंच दिलं कारण बाकी सगळ्यांनी उत्तर उलटं दिलं होतं मी मात्र सांगितलो याचं उत्तर आयोग असं देईल तर मी तुम्हाला अगोदर वाक्यांचे प्रकार आणि ते ओळखायचं कसं याविषयी थोडक्यात सांगतो बाळांनो मराठी हा विषय जसा वाटतो तसा सोपा नाही येतो म्हणजे त्याला इतक्या बारकावे आणि त्याच्या वेगळ्या वे वे पैलूंचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो बऱ्याचशा गोष्टी अर्थावरती सुद्धा अवलंबून असतात तर आता मी तुम्हाला वाक्यांच्या प्रकाराबद्दल थोडक्यात पहिल्यांदा माहिती सांगतो नंतर वाक्य ओळखाय झाल्यानंतर तुम्हाला आणखी काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि समासाबद्दल थोडंसं बोलतो आणि नंतर म्हणी आणि वाकप्राच्याबद्दल कडं आपण जाऊया म्हणजे तुम्हाला जे जे प्रश्न येतात त्या त्या अनुषंगानेच मी घेतो विनाकारण तुम्हाला काही उल्लं बनवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करणार नाही ठीक आहे तर आता ठीक आहे आता मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो इंग्लिशचं जर झालं माझ्या तर मी करण्याचा प्रयत्न करतो परंतु इंग्लिशची हां बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा माझी इंग्लिशची ओकेदरी आहे आत्ता युट्यूबवरती चालू आहे दहा वाजता सकाळी आणि त्या होकाबेरीचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल बाळासाहेब आनंदराव शिंदे या चॅनलवरती तुम्ही संध्याकाळी सॉरी सकाळी दहा वाजता लाईव्ह जर आले तर माही दररोज होकाबेरी चालू आहे आणि मला असं वाटतं की मी एक ॲमेझिंग गोष्ट केली मुलांसाठी आणि ती होकाबेरी जर जा तुम्ही जर पाहिली त्याच्यामध्ये प्लेलिस्ट पण आहे त्याच्यामध्ये वन वर्ड सब आणि इडियम्स आणि फ्रेस हे मी घेतलेले आहेत अजून अँटॉनिम्स आणि सिनॉनिम्स मला घ्यायचे तर पण जेवढं घेतलं आहे तेवढं त्यातून तुमचा लक लागेल मी तुम्हाला सांगून ठेवतो तुम्ही फक्त ऐका ती व एका दिवसात पूर्ण करून टाका ती जवळ दहा ते बारा लेक्चर येतं एका दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर आता या ठिकाणी मी तुम्हाला जो मुद्दा सांगतोय तो, तो नीटक लक्षात ठेवा आता मी तुम्हाला जो अगोदर पहिल्यांदा जो मुद्दा या ठिकाणी घेणार आहे आणि तो आहे वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार आता वाक्यांचे प्रकार याच्यामध्ये तर ते व्हिडिओ जास्त ब्राईट झाला वाटतं समाधानला बोला दिसत नाही मुलांना एक दोनच मिनटं मला फक्त हे ठीक आहे व्हिडिओ ब्राईटनेस कमी करा थोडासा जास्त ब्राईट झाले तो एक दोन मिनटं फक्त ब्राईटनेस कमी करा सकाळी दहा वाजता असते केले इकडे धन्यवाद याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही याच्याबद्दल मला माझ्याबद्दल असा विचार करता त्याबद्दल मी तुमचा शंभर टक्के आभारी आहे आणि होक्या जरी पहा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आता सगळ्यांनी चांगलं लक्ष द्या इकडे पाहून घे तिकडे समोर फक्त जास्त ब्राईटनेस नको कारण मुलांना दिसणार नाही ठीक आहे आता पा वाक्यांच्या प्रकारावरती एक प्रश्न आहे पहिला विधान विधान आता विधान हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला दिस क्लियरिटी आहे का हां विधान या प्रकारामध्ये तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो कुठल्या तरी परिस्थितीशी निगडीत आणि कुठल्या तरी काळाची माहिती सांगणारं वाक्य म्हणजे विधानाची वाक्य असतं वाक्या शेवटी फुलस्ताप असतो वाक्याला कर्ता असतो आणि त्याच कर्त्याची माहिती सांगितली असते कुठल्या तरी स्थळाचा किंवा काळाचा उल्लेख करणारा शब्द शक्यतो वाक्यात असतो जसं या ठिकाणी बाबा आज गावाला गेले बाबा आज गावाला गेले या वाक्यामध्ये आज हा शब्द कुठल्या तरी प्रसंगाशी निगडीत आहे याला फक्त विधान मानतात आणि विधानामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी माहिती सांगतात त्यावेळेस समोरच्या व्यक्तीकडून कुठल्याही प्रतिक्रियेची अपेक्षा केली जात नाही तुम्ही फक्त तुमचं काय करतात मनमोकळं करतात आता तुम्ही एखाद्या व्यक्तीला काय म्हणतात की काहीतरी म्हणजे असं एखाद्या व्यक्तीला सांगून टाकतात की बा तुम्हाला खूप आवडतोस किंवा तुम्हाला खूप आवडतेस असं आपण सांगतो आता हे काही देणं नाही घेणं नाही तरी पण तुम्ही त्यांना म्हणून टाकता समोरच्या व्यक्तीला की तुम्हाला आवडतो किंवा काय होतं आता ह्या समोरच्या व्यक्तीचं काही म्हणणं नाही ती हो म्हणते नाही म्हणते त्याचा विचारच नाही आपणच आपलं काहीतरी बघून टाकतो तर याला म्हणतात विधान म्हणजे कुठल्या तरी प्रकारचं एक स्टेटमेंट करणं पण समोरच्या व्यक्तीकडून कुठल्याही प्रकारच्या उत्तराच्या अपेक्षा न करणं त्याला विधान असं म्हणतात हा मुद्दा या ठिकाणी टेट का या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचा आहे आणि आता बर विधान झालं आता दुसरा एक मुद्दा आहे विधानामध्ये आणखी एक वाक्य होकारदर्शक वाक्य होकारदर्शक वाक्य मग वा, होकारदर्शक वाक्य वाक 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 ही भानगड काय तर बाळांना होकारदर्शक वाक्य आहे होकारदर्शक वाक्य आहे ज्या वाक्यामध्ये प्रासंगिक शब्द नसतात प्रासंगिक शब्द नसतात त्याला होकारदर्शक वाक्य म्हणतात म्हणजे कुठल्याही सकाळ संध्याकाळ दुपार तिथं इथं अशा प्रकारे शब्द नसतात आता जसं उदाहरण पहा मधु अभ्यास करतो मधु अभ्यास करतो हे जे वाक्य आहे हे प्रसंगाशी निगडीत नसून फक्त एक स्टेटमेंट केलं आहे या वाक्यात कुठल्याही प्रसंगाशी निगडीत कुठल्याही प्रकारचं काही स्टेटमेंट केलेलं नाही म्हणजेच प्रसंगाची माहिती सांगितलेली नाही दुसरी गोष्ट मला पेरू आवडतात तुम्हाला ज्या पद्धतीने विचारतात ना त्याच पद्धतीचा विचार करतोय मी म्हणजे तुम्हाला प्रश्न कोणत्या प्रकारचे येऊ शकतात त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा तुम्हाला खूप डीप ग्रामर विचारत नाहीत वरवरचे शब्द तुम्हाला विचारलेत तांत्रिक परीक्षेमध्ये एक समास विचारलेला आहे त्याबद्दल आपण बोलणार आहेत हे तुम्हाला सांगतो होकारदर्शक वाक्यामध्ये सामान्यपणे स्थळाशी आणि काळाशी निगडीत कुठला शब्द नसतो आणि जर विधानार्थी वाक्य जर असेल तर शक्यतो त्या ठिकाणी स्थळाशी आणि काळाशी निगडीत शब्द असतो आणि तो कुठल्या तरी प्रसंगाशी निगडीत म्हणजे ते वाक्य कुठल्या तरी प्रसंगाशी निगडीत असतं ओके पहिला मुद्दा ठीक आहे धन्यवाद दुसरी गोष्ट आता होकारदर्शक वाक्यानंतर एक प्रश्नार्थक वाक्य याला आपण फक्त प्रश्न म्हणूया मग प्रश्न काय असतो तर कुठलाही प्रकारचा प्रश्न हा प्रश्नचिन्हाने शेवट झाला पाहिजे पण कधी कधी कोणत्याच वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देत नाहीत म्हणून या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवायचा आहे प्रश्नचिन्ह नसतानाही माहितीच्या अपेक्षेने केलेलं वाक्य प्रश्नार्थक असतं म्हणजेच या ठिकाणी कोठे राहता आपण आपण या ठिकाणी क्वेश्चन कोठे राहता आपण क्वेश्चन मार्क हा झाला प्रश्न आता एक झाला विधान एक झालं होकार एक झाला प्रश्न आता उद्गारवाचक शब्द बळांनो इथं सगळ्यात धोका मोठा आहे उद्गारवाचक वाक्य ओळखायचं कसं आता तुम्हाला उद्गारामध्ये दोन प्रकारची वाक्य सापडतील उद्गार मग उद्गारामध्ये दोन प्रकारच्या वाक्यामध्ये जर भावनांचा विस्फोट असेल तर त्या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह देतात आणि भावनांचं उद्गार विस्फोट जर नसेल त्या ठिकाणी देतात येतात उदाहरण केवढा मोठा साप हा इथं पण भावनांचा उद्गार आहे आणि इथं पण केवळ प्रयोग यावे पण ए इकडे ए जर तुम्हाला चुकून जर विचारलं हे खालील वाक्य उद्गारवाचक आहे का, का तर शंभर टक्के हो आता पाठीमागे आयोग आयोगाने असंच फर फसवले हे काही वाक्यात उद्गारवाचकशी न देता फक्त एका शब्दानंतर कॉमा होता आणि तो म्हणतो वा वा शब्दानंतर कॉमा दिला ते तुमचं उद्गारवाचक वाक्य होतं आणि प्रश्न होता खालीपैकी उद्गारवाचक वाक्य कोणते बहां जर कुठल्याही प्रकारचं उद्गारवाचक चिन्ह वाक्येत नसेल पण वाक्यात एखाद्या शब्दानंतर कॉम असेल तर ते वाक्य तुमचं उद्गारवाचक वाक्य असतं ओके ठीक आहे संपलं आता इथं पहा महत्त्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला ये इकडं ये मग या ठिकाणी तो कॉमा दिला म्हणजे हे सुद्धा वाक्य उद्गारवाचक वाक्य आहे आताच आप, आपला पाहिला विधान आपण पाहिलं होकार आपण पाहिला प्रश्न आपण पाहिला उद्गार पण आता याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक वाक्य सांगतो ते म्हणजे आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य होण्यासाठी मी तुम्हाला फक्त एक साधी ट्रिक सांगून ठेवतो कुठलंही आज्ञार्थी वाक्य जर असेल तर ते वाक्य कधी पण धातूने शेवट होणारं वाक्य असतं किंवा धातूला स्वर असतो पा आज्ञा मग आज्ञेमध्ये काय काय असतं तर आज्ञेमध्ये असतो धातू आणि धातूला प्लस असतो या ठिकाणी एक तर धातू असतो किंवा धातूला परत यासारखा स्वर असतो आ ओ ए आणि ई यासारखा स्वर असतो झाला आज्ञार्थी वाक्य नेहमी खरे बोला नेमी खरे बोला बोल या धातूला फक्त आ हा स्वर जोडलाय पुरुषानुसार धातू किंवा त्याला फक्त स्वर जोडला की आज्ञार्थी वाक्य होत असतं आणि आणखी एक गोष्ट धातू नकारदर्शक जर असेल पळू नका उन्हात जाऊ नका फिरू नका नका हा शब्द सुद्धा किंवा नको हा शब्द सुद्धा आज्ञार्थी क्रियापदाचा प्रकार आहे पण आज्ञार्थी क्रियापदामध्ये ती नकारदर्शक आज्ञा असते धातू जर असेल तर शंभर टक्के आज्ञार्थी क्रियापद आणि आता एक वाक्य सांगतो तुम्हाला परत विद्यार्थी क्रियापद विद्यार्थी क्रियापद आणि विद्यार्थी ही क्रियापद काय तर धातू अधिक वा वी, वे प्रत्यय मग आज्ञा हे डायरेक्ट काम सांगतं म्हणजे आज्ञेतून काम सांगितलं तर पण विद्यार्थी वाक्यामध्ये काय असतं तर विद्यार्थी वाक्यामध्ये तुमचं कर्तव्य सांगितलं तर आता मला सांगा घरातली एखादी जर बुजुर्ग व्यक्ती जर वारली आणि तुम्ही जर डोक्याचे जर केस नाही काढले त्या दिवशी दहाव्याच्या दिवशी तर तुमच्यावरती केस होते का नाही होत कारण ते तुमचं कर्तव्य आता लग्नाच्या वेळेस जर तुम्ही ते पाणी व्हा हाताला हात लावा इकडे पाणी सोडा तिकडे पाणी सोडा सुपारी हातात घ्या पैसे शोधा ह्या सगळ्या प्रकारची तुम्ही नाटकं करता आणि हे नाटकं न ना करता तुम्ही जर पळूनच गेले तर तुमचं लग्न होतं की नाही मला सांगा होतं तुम्ही जरी झेंडूच्या जर जर फुलांची माळ घातली किंवा बेसरामाच्या फुलाची जरी माळ घातली तरी तुमचं लग्न होत असतं म्हणून या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा इथं विद्यार्थी वाक्यामध्ये तुमचं कर्तव्य हे कंपल्शन नसतं केलं तर केलं नाही नाही घेतलं आता संक्रांतीला बायकोला जर साडी जर नाही घेतली तर तिने काय जीव द्यायचा का लगेच नाही द्यायचा हे नाही घेतली तर पुढच्या वेळेस घेईल वा आता ह्यावेळेस तारामळ असू शकते म्हणून या ठिकाणी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो वाव्य प्रत्यय विद्यार्थी वाक्य असतं मग इथं आई वडिलांची सेवा करावी आई वडिलांची सेवा करावी तर एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो वाव्य प्रत्यय तर विद्यार्थी वाक्य आणि एका मुलाला क्लास वनची पोस्ट फक्त एका मार्कवरून मिळाली याच्यावर करावी आता तो क्लास वन हे लक्षात ठेवा आता मला पण ओळख देत नाही पण आहे क्लास वन ठीक आहे आता संकेतार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य म्हणजेच काय कुठलंही जर तर अर्थाने जोडलेलं वाक्य जर आणि तर आता हे वाक्य लिहित नाही झालं संकेतार्थ आणि संकेतार्थी जर तरच्याऐवजी म्हणजे किंवा की पण वापरू शकता तुम्ही झालं का आता राहिला प्रश्न एका वाक्याचं ते म्हणजे स्वार्थी वाक्य बाळांनो स्वार्थी वाक्य ओळखण्यासाठी मी एक तुम्हाला साधा सिंपल फंड सांगून ठेवतो सगळ्यांनी छानपैकीकडे लक्ष द्या स्वार्थी वाक्य जर म्हणलं तर स्वार्थी वाक्यासाठी एकच गोष्ट करा आणि ते म्हणजे धातू प्लस ता तो ती ते किंवा ला लो ली ले किंवा ई ल किंवा इन झालं स्वार्थी वाक्य याच्या पलीकडे जाऊन काही काय काही घराची गर, गरज नाही झालं स्वार्थी वाक्य नशीब माझं जर तुमच्या परीक्षेमध्ये एक मार्क जर आला तर आजचं लेक्चर माझं सार्थकी लागलं मी तुम्हाला एका स्क्रीनवरती सगळं सांगितले समजून आणि विद्यार्थी वाक्य यालाच आणखी एक आहे इच्छार्थक वाक्य कारण कुठलंही कर्तव्य आपण इच्छेने करतो इच्छा असते मला सांगा तुम्ही घरभरणी जर घर घराची नाही वास्तुशांती नाहीच केली आणि तुम्ही तसेच घर घरात घुसले तर लोकं तुम्हाला हानायला हानायला येतात का आम्हाला जीव का नाही घातलं नंतर वास्तुशांती का नाही केली आमचा आत्मा का नाही शांत केला वाढदिवसा दिवशी हाणू शकतात तुम्हाला किंवा तू तसाच फुकट वाढदिवस कसा काय साजरा करतो आम्हाला जीव न घालता आणि शुभेच्छा तरी फुकटात कशा घेतो हे आपण म्हणू शकतो एखाद्याला पण वास्तुशांतीच्या वेळेस असं म्हणू शकत नाहीत कारण का त्या ठिकाणी नाही पाण्याचा काळाचा बोध आहे ना ते नंतरची गोष्ट आहे तुम्हाला स्वार्थी वाक्य ओळखायला सांगितलं मी हे तातो तिथे वर्तमान काळीन आणि लालोली भूतकाळीन इल इन काय सांगा भविष्यकाळी खेळ खलास एकच गोष्ट सांगेल तुम्हाला म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितला आहे की स्वार्थी वाक्य काय असतं आणि आता समासाबद्दल थोडक्यात बोलतो नंतर आपण म्हणी आणि वाक्प्रचारावरती येऊया तां तांत्रिक परीक्षेमध्ये मी खास करून मुलांना टार्गेट करतो तांत्रिकच्या मी पोलीस भरतीच्या मुलांसाठी सेपरेट लेक्चर घेणार आहे पण त्यांच्यासाठी वेगळं त्यांना जो समास आला होता त्या समासावरती आपण चर्चा करूया सगळ्यांनी छानपैकी लक्ष द्या मी समासावरती बोलतोय आणि एका स्क्रीनमध्ये तुम्हाला पाच मिनटात तुमचा समास क्लिअर करून देईल कारण तुम्हाला मुख्य प्रकार विचारतात या ठिकाणी तुम्हाला उपप्रकार विचारत नाही तर समजलं आता सगळ्यांनी लक्ष द्या तर आता समास हा शब्द आहे मग आता तुम्हाला गम्मत सांगतो जे मुलं मला ऐकत असतील ऑनलाईन त्यांच्यासाठी एक गम्मत सांगतो खालीलपैकी संधीयुक्त शब्द ओळखा आणि तुम्हाला विचारला किंवा भूगोल आहे किंवा उपहार आहे किंवा अमुखे तमुखेन सांगितलं आणि त्याच्यामध्ये समास जर असलं शब्द अहो बहा तो सम अधिक कास ही संधी आहे हा संधियुक्त शब्द आहे आणि याला समास आपण म्हणतो आणि समासामध्ये दोन शब्द फक्त शेजारी शेजारी येतात आणि संधीमध्ये डायरेक्ट एकमेकात घुसतात आता लक्ष द्या समासामध्ये समास म्हणजे दोन शब्द फक्त शेजारी शेजारी लिहिणे याला समास असं म्हणतात याचे एकूण पडतात तुमचे चार प्रकार समासाचे आणि बाळांनो मी तुम्हाला जो मुद्दा सांगतोय त्याच्यावरती दोन प्रश्न समासावरती आले आणि तांत्रिक परीक्षेलाच हा प्रश्न आलेला आहे ओके ठीक आहे छानपैकी लक्ष देतात समासाचे एकूण चार प्रकार पडतात सम म्हणजे सारखे आणि अस म्हणजे असणे दोन शब्द फक्त शेजारी ठेवायचे वरण भात हा पण सूर्योदय मात्र संधी कारण ते एकमेकात घुसले संधी म्हणजे सांधणे समास म्हणजे शेजारी ठेवणे ओके ठीक आहे आता या ठिकाणी पहिला प्रकार आहे समासाचा आणि तो म्हणजेच अव्ययभाव अव्यभाव आना अव्ययभाव भानगड काय तर ज्याच्या सुरुवातीला अव्यय आहे आणि याच्यातला पहिला शब्द अव्यय असल्यामुळं त्याला पहिलं पद प्रधान समास म्हणतात मग याला हा जो समास आहे याच्यातले दोन शब्द जे आहेत याच्यापैकी जो दुसरा शब्द आहे त्याला महत्त्व नसतं आणि पहिल्याला महत्त्व असतं म्हणून याला म्हणतात प्रथम पद प्रधान समास आणि याच्यामध्ये येणारे सगळे शब्द हे स्थळ काळ आणि रीतवाचक शब्द असतात पहा जर तुम्हाला कधी चुकून जर विचारलं स्थळ काळ आणि रीतवाचक शब्द जर याच्यामध्ये आहेत तर दोन शब्द एकत्र आले आणि त्यांनी जर सळकाळानिरीज जर दाखवली तर डोळे झाकून माझं नाव घेऊन सांगायचं भाव समास मग याच्यामध्ये सामान्यपणे येणारे शब्द तसं उदाहरण सांगतो आजन्म आत्ताचा आलाय प्रश्न तो तांत्रिक एमपीसीला आलाय त्यानंतर अहोरात्र अहोरात्र त्याच्यानंतर अहोरात्र नंतर घरोघरी घरोघरी बाळांनो हे शब्द आणखी तुम्ही दारोदारी दारोदारी हे सगळे शब्द सलवाचक कालवाचक आणि रीतवाचक या प्रकारामध्ये मोडतात हो केंद्रेश्वर इलेक्ट्रिकलचं बाप माणूस आहे पण ते अजून बाप व्हायचे बाकी येतं त्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे ते अजून झालेलं नाहीत झाल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के पेढे आणून देईल ठीक आहे शंभर टक्के ओके धन्यवाद तर आता ते इकडे इलेक्ट्रिकल्समध्ये आहेत बाप माणूस पण ते वैयक्तिक आयुष्यामध्ये झालेले नाहीत अजून ठीक आहे नंतर तुम्हाला झाल्यानंतर सांगतोच मी तर इथं तीन दोन दो नंबरचा प्रश्न आहे झालं तर आता इथं सांगितलं मी तुम्हाला अविभाव समास सळ काळानिरित्वाचक शब्द हे लक्षात ठेवायचं जर तुमच्या परीक्षेमध्ये यातला एक जरी प्रश्न आला तर माझं टीचिंग सारखं सार्थकी लागलं ओके ठीक आहे आता इथं अवैवाह समास सळ काळानिरित आजन्म आ, आजन्म अहोरात्र घरोघरी आणि दारोदारी हे तिन्ही शब्द स्थळ काळानिरीत या प्रकारामध्ये बोलणारे आता तुम्हाला सांगतो कर्मधारे समाज आणि कर्मधारे समाजची भानगड काय लक्ष द्या कर्मधारे तर कर्मधारे समास म्हणजेच काय विशेषण आणि नाम या प्रकारामध्ये बोलणारे शब्द आहेत मग विशेषण कुठं पण येऊ शकतं नाम किंवा विषण विषण किंवा नाम दोन्ही विशेषण विशेषण आणि नाम किंवा नाम आणि विशेषण किंवा विशेषण विशेषण या गटात मोडणारा कोणताही शब्द यामध्ये मोडतो आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो महाभारत महाभारत मग महाभारत जर शब्द विशेषण हा या प्रकारामध्ये मोडतोय तर विशेषण हा शब्द पहिला आहे आणि भारत हे नाम आहे मग नाम आणि विशेषण या गटात मोडणारा शब्द हा कर्मधारे सॉरी सॉरी कर्मधारे तत्पुरुष समास ओके ओके इथं थोडं कर्मधारेचा नंतरचा आहे तत्पुरुष समास तत्पुरुष तत्पुरुष समास मग इथं तत्पुरुष समासामध्ये मग एक प्रकार आहे पण आता मी तुम्हाला काय सांगतोय की फक्त मी तुम्हाला तत्पुरुष समासाचं एखादं उदाहरण सांगतो आता एक उदाहरण तुम्हाला सांगितलं महाभारत विशेषण आणि नाम महाविशेषण आणि भारत नाम ओके त्याप्रमाणे बटाटे वडा बटाटे वडा मग बटाटे वडा याच्यामध्ये तुम्ही एक विचार करा की बटाटे हा शब्द त्या वड्याचं काय सांगा विशेषण आहे बटाटे आतमध्ये असता दिसत नाहीत म्हणजे वडा बाहेरून दिसतो पण बटाट्याचं त्याचं वैशिष्ट्य आतमध्ये येते म्हणून बटाटे वडा याच्यातलं बटाटे विशेषण आहे आणि वडा हे नाम आहे मग हा झाला मध्यम पदलोपी प्रकारमध्ये जरी प्रकार असला तर याच्यात मूळ शब्द मूळ घटक काय तर हे विशेषण आणि नाम परत विशेषण आणि नाम दुसरी गोष्ट पंचवटी पंचवटी मग पंचवटी याच्यामध्ये पाच हा विशेषणाचा प्रकार आहे आणि वटी म्हणजे वडाचे झाडं येतं मग वडाच्या झाडाची माहिती पाच ही संख्या सांगते म्हणून त्या ठिकाणी विशेष नाम पण आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो मी हे सांगण्याचं कारण काय विशेषण आणि नाम तुम्हाला तत्पुरुष समासामध्ये सांगायचं आहे आणि तत्पुरुष समासामध्ये मुख्य प्रकार जो आहे कर्मधार्य समास या कर्मधार्य समासामध्ये विशेषण आणि नाम या प्रकारामध्ये जे मोडणारे शब्द येतं त्याच्यामध्ये नीलकमल महाभारत महामानव यासारखे शब्द आहेत पण याच्यात सर्वात जास्त विचारला जाणारा शब्द आहे प्रकारे तो म्हणजे द्विगु समास की जो कर्मधारा समासाचा उपप्रकार आहे आणि लक्ष द्या हे जरी वटी हे जरी तुम्ही कर्म तत्पुरुष कर, कर, समासामधला कर्मधारा आहे आणि कर्मधारेमधला द्विगु समास आहे तरी या ठिकाणी मात्र समूह लागतो अधिक वटी हा पाच वडांचा समूह आहे पण आता मात्र धोका एका ठिकाणी दशानन हा शब्द आहे दशानन मग दशान शब्द जर आहे तर दशानन शब्द हा एकच घटक आहे म्हणून हा बौरी समास आहे संख्या आणि नाम तुम्हाला जर तुमच्या डोक्यात असेल की संख्या आणि नाम जर तुम्हाला वाटत असेल की हा प्रकार डायरेक्ट दिग्गो समास उदाहरण असतो तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात येतं संख्या आणि नाम संख्या आणि नाम संख्या आणि नाम हे दोन्ही पण जर समूह दाखवत असेल तर तुम्हाला त्याला म्हणायचे द्विगु समास आणि संख्या आणि नाम एकच वस्तू दाखवत असेल तर त्याला म्हणायचे बौरी समास मग दशानन कोणी सांगा तिसरा घटक येतो रावण ओके ठीक आहे आता हे झालं तुमचं दशाननचं हे तुम्हाला फक्त नमुना म्हणून सांगितलंय याच्यातले दोन घटक खास करून लक्षात ठेवा एक मध्यमपदलोपी समास हा एक बटाटेवाडा कांदे पोहे यासारखा कारण मधली पदं गाळून दोन पदार्थ एकत्र दोन घटक आपण एकत्र जोडतो आणि दशानंद किंवा पंचवटी याच्यामध्ये आणखीन एक शब्द तुम्हाला सांगतो त्रिकोण आता तुम्ही एक विचार करा त्रिकोण हा शब्द आहे आठवीच्या पुस्तकात याला दिले द्वि समास आणि एम पी सीच्या पुस्तकात एम पी एसीच्या सिलेबसमध्ये दामले सारखे मोठे लेखक सुद्धा त्याला बौरी समास मानतात कारण तो एकच बॉडी येते त्रिकोणाची तो समूह नाहीची पहिली गोष्ट आणि त्रिकोण चौकोन चौकोन षटकोन म्हणून ह्या ठिकाणी बौरी समास होतात त्या डोळीच्या पुस्तकच चुकीच दिलं आहे त्यांनी दिले, दिले समस्य समस्य आता त्याला आपण काय करू शकतो पण दिले त्यांनी तो बौरी समास नाही तो बौरी समास आहे तो द्विगू समास नाहीची पहिली गोष्ट द्विगू समाजाला समास होण्यासाठी तशा प्रकारचे अनेक घटक लागतात तिथं आणि तेव्हा दीगू आता बारा भाई बारा भाऊ एकदम शरीराने वेगवेगळे असणारे बारा लोक एकत्र आले की बाई मानतात आता झालं हे तत्पुरुष समास आणि तत्पुरुष समासानंतर पुढचा प्रकार आहे द्वंद्व समास आता इथं प्रॉब्लेम काय सांगायचं राहिलं तुम्हाला आणखी एक इथं पहिलं पद महत्वाचं होतं इथं दुसरं पद महत्व इथं दुसरं पद गौण होतं इथं पहिलं पद आणि दुसरं पद याच्यामध्ये पहिलं गौण आहे आणि दुसरं पद महत्वाचं आहे आता याचं कारण तुम्हाला सांगतो महाभारत याच्यामध्ये तुमच्यासाठी महत्वाचं काय सांगा महान महत्वाचं भारत महत्वाचं आहे शेवटी भारत आहे आता सध्या काय होतंय मला एक सांगा सध्या काय होतं मी तुम्हाला सांगतो सध्या मुलींचं प्रमाण खूप कमी कमी होत चाललंय आणि बऱ्याचशा लोकांनी बऱ्याचशा म्हणजे मुलींचं प्रमाणच कमी झालं आणि मुलांचं प्रमाण वाढत आहे मग याच्यामुळं काय होतंय की आपण जे क्रायटेरिया लावतोय लग्नासाठी त्यासाठी क्रायटेरिया राहिलाच नाही आता फक्त मुलगी मिळाली तर बस झाली मग तिचं शिक्षण दिसणं या सगळ्या गोष्टी आता गवून गवून होत चालल्यात आणि म्हणून जर बार बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये एखाद्या वस्तूची कर्म कमतरता जर आ, जर निर्माण जर झाली तर आपल्याला मिळते हेच नशीब आपलं मानायचं म्हणून त्या ठिकाणी तुम्ही क्रायटेरिया लावू शकत नाहीत म्हणून क्रायटेरियाचा संबंधच नाही पहिली गोष्ट आणि इथं आता आपण दोन दोन समाजामध्ये जिथं दोन्ही महत पद महत्वाचे आहेत इथं पहिलं पद गौण आहे आणि इथं दुसरं पद महत्वाचं आहे तसं आता इथं मात्र दोन्ही पद काय तर महत्वाचे आहेत आता महत्व इथं दोघांना पण आहे याला पण आणि याला पण आता मला सांगा इथं इथं भानगड काय दोन्दव समासामध्ये दोन्ही पदांना महत्व आहे मग दोन्हींचं नाव घ्यायचं तर दोन्हींचं नाव घेताना काय करायचं मग त्याच्यातून निवडायचं कोण त्यानुसार तुमचं आणि द्वंद्व समासाचे एक वैशिष्ट्य आहे ज्या समासात दोन्ही पण नावं असतात तो द्वंद्व समास असतो आणि ज्या समासात विशेषण आणि नाम असतं तो तत्पुरुष समास असतो ज्या समासात एक अव्यय आणि एक नाम असतं एक अव्यय आणि नाम असतं तो समास अव्ययभाव समास असतो पहा मी तुम्हाला एकदम साधं सांगतो सांगतोय अव्यय आणि नाम अव्ययभाव समास विशेषण आणि नाम तत्पुरुष समास दोन्ही नावं द्वंद्व समास दोन्ही महत्त्वाचे असतात आता मला सांगा आ, करा शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळंच करा आणि मला अशाच प्रकारे साध्या उद्या पण मी तुमचं लेक्चर घेणार आहे परवा पण घेणार आहे त्याच्यामुळे काळजी नाही करायची मी तुम्हाला सांगितलेलं सगळं वचन तुमचं पुन्हा करून देईल मी आणि मी शिकवलेल्यापैकी बराचसं तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे ओके ठीक आहे आता उद्याची वोकाईदरी पहा तुम्ही उद्या दहा वाजताची आणि मागच्या प्लेलिस्टमधले मागच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ पाहून घ्या माझ्या बाळासाहेब आनंदराव शिंदे चॅनलवरचे बाळांनो जर प्रश्न आला तर मला मेसेज केल्याशिवाय राहू नका की सर तुमच्यामुळं आम्हाला एवढे एवढे मार्क्स आमचे वाढले कारण मी तुम्हाला जे सांगतोय ना त्याच्यात काही ना काही तुमचा फायदा होणार एवढं सांगतो आता इथं दोन्ही नाव असतात मग दोन्ही नावामध्ये नावा आता फरक कसा आहे आता पै दोन नावं घेतो मी आई वडील वडील सुख दुःख सुख आणि दुःख हे दोन्ही पण नावं आहेत भावाच्या नाव ते सुख आणि दुःख ठीक आहे आता याच्यानंतर पुढचं आहे सुख दुःख आई वडील आणि त्याच्यानंतर आहे आणखी पुढचा प्रकारे केर कचरा केर आणि कचरा आता तुम्ही एकदम सिंपल साध लॉजिक लावा एक सिंपल साधं लॉजिक लावा दोन्ही पण नावं येतं पण दोन्ही नावातून निवड कोणाची करणार तुम्ही त्याच्यावरून तुमचा तो द्वंद्व समासाचा प्रकार ठरेल दोन्ही पण महत्त्वाचे येतं तुम्ही निवड कोणता करता त्यानुसार त्याचा काय ठरेल प्रकार ठरेल बाळांनो तुमच्या आयुष्यामध्ये आईला महत्त्व आहे एक वडिलांना महत्त्व आहे दोघांना महत्त्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये शर्टाला महत्त्व आहे का पॅन्टीला महत्त्व आहे मला सांगा तुम्ही तर काय सलमान खान होऊन फिरू शकत नाही तर तुम्हाला दोघ दोन्ही पण लागतात अंग झागवता लागेल तुम्हाला म्हणून दोन्ही आवश्यक येतं जिथे दोन्ही आवश्यक आहेत तर त्या ठिकाणी त्याला म्हणतात इतरेतर दोन्ही आवश्यक पण दोन दोघांचं नाव जर घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला एकच निवडायचं तर या ठिकाणी असतात विरुद्धार्थी शब्द तर दोन संख्या पब्लिक चार पाच दोन संख्या जर म्हणलं तर माझं नाव घ्यायचं आणि वैकल्पिक दोन दो शे दोन समाज सांगायचा चाळीस शे दोनशे दहा वीस चार पाच दहा बारा दोन संख्या जर म्हणलं त्या दोन संख्या एकमेकांना पर्याय असतात कारण ते एकमेकांच्या मध्ये प्लस होत नसतात ए दहा बारा पोरं चाला चालावर जरा लगेच बावीस येणार का नाही येणार दहा किंवा बारा येणार ओके ठीक आहे आता पा हे झालं चार पाच मग हा झाला वैकल्पिक वैकल्पिक आणि केर काचरा केर आणि काचरा ह्या दोन नावाबरोबर तंबाखूचे पुड्या सिगरेटचे थोटकं त्याच्यानंतर आणखी भाजीपाल्याचे देठ त्याच्यानंतर आणखीन पोरांनी केले काहीतरी केर कचरा का हे सगळं वयाचे कागद फाडून टाकलेले आणखी इतर सगळं सगळं डोक्याचे केस सगळे त्याच्यामध्ये केर कचऱ्यामध्ये म्हणजे ज्याच्या दोघांचं नाव घेतलं पण आणखी सगळं कबाळ त्या ठिकाणी चिकटून येतं त्याला म्हणतात समाहार याला म्हणतात समाहार आणि लक्षात ठेवा मी जे बोललोय त्याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न जर आले तर तुम्हाला या सोप्या पद्धतीने उत्तर काढायचे बाळांनो मी तुम्हाला पहिलं विधान सांगतो या वाक्या इथं या प्रकारामध्ये अवय आणि नाम अवयभाव समास इथे तत्पुरुष समासामध्ये विशेषण आणि नाम तत्पुरुष समास मग त्याच्यामध्ये कर्मधारय असेल किंवा द्विगु असेल किंवा इतर मध्यम पदलोपी असेल विशेषण आणि नाम हा मुख्य त्याचा धाग आहे इथं दोन्ही पण नावं असतात पण निवड कोणाची करायची त्यानुसार तुमचे ते प्रकार ठरतात आणि दुसरा मुद्दा आहे याच्यामध्ये दोन दोष आमासानंतर आता पुढचा प्रकार हे ये इतर इतर पाहिलं वैकल्पिक पाहिलं केरकसरामध्ये समार पाहिलं तसं अनेक गबळ असतं मग याच्यामध्ये भरपूर सारे उदाहरणं येतं बाजार हाट केर कचरा जमीन जुमला वेनीफनी ठीक आहे आणि आता शेवटचा मुद्दा या ठिकाणचा आणि तो आहे हा झाला तीन नंबरचा समास आणि याच्यामध्ये चार नंबरच्या समासामध्ये हे दोन्ही शब्द आहेत यांना दोघांना महत्व नसतं म्हणजे दोन्ही शब्द जर गौण असतील त्याला म्हणतात बहुरी आणि बहुरीचा ओरिजिनल अर्थ आहे शेतकरी धन 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 धन्य संपन्न शेतकरी त्याला बहुरी असं म्हणतात म्हणून वेगळं नावे दोन शब्दातून वेगळ्या ना नावाचा उल्लेख होत असेल तर बहुरी समास मग या ठिकाणी दोन समासामधून वेगळ्या नावाचा उल्लेख करतो ब करूया आपण बहुव्री मग इथं बा इथं आपण घेऊया पांडुरंग पांडुरंग मग याच्यात इथे आहे पांडूर आहे ज्याचा रंग त्याला म्हणतात पांडुरंग म्हणजे काळसर रंग ज्याचा आहे सावळा रंग ज्याचा आहे त्याला म्हणतात पांडुरंग तो आहे विठ्ठल तिसरा घटक आहे विठ्ठल त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे भाल भाल भालचंद्र भालचंद्र मग आणि भाळीचंद्र धारण केलं आहे तो आहे महादेव तिसरा घटक आहे चौथं नाम आहे वक्रतुंड मग वक्रतुंड याच्यामध्ये वाकड तोंड आहे त्याचा तो आहे गणपती हातीची सोंड वाकडी असते म्हणून वक्रतुंड म्हणतात ठीक आहे म्हणून बहुक्रम सगळं क्लिअर करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि नाम अवयभाव समास विषय आणि नाम तत्पुरुष समास दोन्ही नावं बौरी समास आणि दोन्ही गौण घटक तिसऱ्याचा बोध करतात बौरी समास आणि ही सगळी देवाची नावं असतात नाईन्टी नाईन पर्सेंट देवाचे नाव असतात संपला विषय देवाचं नाव आलं की त्याचे ठोकून तिकडे बहुरी समास, आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो तत्पुरुष तत्पुरुष आणि न बहुरी आता बाळांनो या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा नण तत्पुरुष आणि नन बहुरीमध्ये निगेटिव्ह वर्ड आहे जर एखाद्या शब्दामध्ये निगेटिव्ह वर्ड जर असेल तर तुमच्या पर्यायामध्ये जोही दोन्हीपैकी पैकी नन असेल तर तुमचं उत्तर आहे पण जर वरती जर एक शब्द जर दिला आणि खाली दोन्ही पण नन नन जर देऊन टाकलं आता उत्तर निवडायचं कसं तर मी तुम्हाला एक सांगतो ज्याला हिडन मिनिंग आहे तो नन बहुरी समासे आणि ज्याला सरळ अर्थ आहे तो तत्पुरुष आहे मग या ठिकाणी अशक्य हा शब्द आहे अशक्य तर अशक्य शब्द तत्पुरुषमध्ये जाईल कारण त्याला सरळ अर्थ आहे पण अनंत हा शब्द तुम्हाला बहुरीमध्ये टाकावा लागेल कारण अनंत हा शब्द विष्णूचं नाव आहे त्याला हिडन मिनिंग आहे म्हणून अनंत हा शब्द इकडे जाईल म्हणून ज्याला हिडन आहे मिनिंग तर तो, तो जाईल बहुरीमध्ये नन बहुरीमध्ये आणि ज्याला हिडन मिनिंग नाही सरळ अर्थ आहे तो नंतर पुरुषमध्ये जाईल झालं क्लिअर कट आणि आता आपण पाहूया काही म्हणे आणि काही वाक्प्रचार आता म्हणे आणि याच्यामध्ये आपला आहे पा असतील शी ते तर जमतील भूते काय होतं की देवऋषी काय करतात किंवा देला आपण देवलशी म्हणतो तो काय करतो की तुमच्या अंगात भूत जमले भूत जमा झाले अमुक झाले तमूक झाले मग तुम्ही काय करा आता तांदूळ शिजून द्या पूर्वीच्या काळी बाळांनो लोकांना खायलाच मिळत नव्हतं म्हणून लोकांना फसवण्यासाठी लोक वेगळ्या प्रकारच्या युक्त्या करायचे आहेत आहेत ना यूट्यूबवरती आहेत काही अडचण नाही अनंत आनंद समास आहे आणि आयोगान त्याचं उत्तर यायला दिले तत्पुरुष समासामध्ये दिले तो अनंत समास आहे अनंत तत्पुरुष समास दिले त्याच्यामुळे मला मा माहिती तुम आहे तुम्ही काय म्हणणार आहे ते तर मी तुम्हाला सांगतो ठीक आहे तुम्ही पिक्सल वाढवा ना तुमच्या मोबाईलचे जर तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुम्ही पिक्सल वाढू शकता ओके ठीक आहे आता लक्ष द्या बारा काही लक्ष द्या आता पा इथे असतील तर जमतील भूते भात टाकल्यानंतर भूत येतात त्यांना खायला कारण तुमच्याकडे आहे काहीतरी म्हणून तुमच्याकडे पैसा असेल तर गोतावळा गोळा होतो यालाच म्हणतात असतील शिजे तर जमतील भूते म्हणजेच काय एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्याच्यावरती लोक जमा होतात असंगाशी संघ प्राणशी गाठ म्हणजेच जर दुर्जन माणसाची जर संगत जर केली तर जीवाला मुकावं लागतं वाईट माणूस कधी पण घातकी असतो म्हणून दुर्जन माणसाची संगत गेल्यास प्रसंगी जीवाला मुका मुकावं लागतं असंघाशी संघ आणि प्राण्यांशी गाठ जीवाला धोका निर्माण होतो दुसरी गोष्ट आडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या मुन बुद्धिमान माणसालासुद्धा कधी कधी जर आपल्याला काही अडचण आली तर त्याचे पाय धरावे लागतात कारण त्यावेळेस आपल्याला तसा अडचणीचा प्रसंग निर्माण झाला असतो आता तुम्ही विचार करणार आपण क्लासवाले असतो तुम्ही एक आता तुम्ही ज्यावेळेस नोकरीला लागाल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला जाल त्या ठिकाणी तुम्हाला काही आपल्यावरती लफडे येऊ नये म्हणून तिथले जे पुढारी असतात आमदार असतात खासदार असतात किंवा तिथल्या एरियातला एखादा गुंड माणूस असतो त्याला नमस्कार त्याला लवून भजून त्याच्यासमोर राहावं लागतं याचा अर्थ असा असतो की कधी कधी असे लोक आपल्या समोर अडचणीच्या काळी मदतीला येऊ शकतात आणि ते जर गाढाव जरी असलं तर त्याची मदत आपल्या होऊ शकते म्हणून या ठिकाणी आडला हाडला हरिगाळवाची धरी बुद्धिमान माणसालासुद्धा एखाद्या मूर्खाची विनवणी करावी लागते आणि अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजेच त्या ठिकाणी जर तुम्ही खू खुँ, खूप शहाणपणा जर केला तर तुमचा तुमचं कोणत्याही प्रकारचे काम होत नाही आणि तुमचे माणसं त्या ठिकाणीच बसून राहू शकतात म्हणून त्याचा रिकामा म्हणून अशा प्रकारे आता ह्याचं सर्वप्रमाणे सर्व प्रकारे हे करणं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ह्याचं हिस्ट्री सांगणं आता शक्य नाही कारण का हिस्ट्री सांगायला मी नंतर नाही कारण का या सगळ्या गोष्टींची हिस्ट्री माझ्याकडे परंतु आता ती सांगायची वेळ नाही कारण का जर आता हे सांगत बसतं तर माझ्या दहा होणार नाही तर कारण त्याची प्रत्येकाची एक छोटी छोटी गोष्ट आहे ते पुस्तकात लिहिणारी मी नंतर मराठीच्या ठीक आहे आती तेथे माती कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही खूप जर अतिरेक जर केला तर तुमची माती होत असते जर तुम्ही खूप साखर खाली दिवसातून जर पंचवीस चाप येत असाल आणि आयुर्भावाने सांगत असाल आणि लग्नात गेले मित्राच्या किंवा कोणाच्या पण लग्नात गेले आणि नुसतेच गुलाबजामू खात सुटले तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला लवकर डायबिटीस होईल आणि तुम्ही लवकर मरून जाल म्हणजे आती केलं तर माती होत असते म्हणजेच कधी पण कोणत्याही गोष्टीचा अतिकार म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो दुसरा मुद्दा आहे अन्नछत्री जेवणे प वर मिरपुडी मागणे मित्राच्या वाढदिवसाला गेले भरपूर खाल्लं लोळले घोळले आणि परत म्हणतात माझं खूप पोट फिरलंय मला सोळा तरी पाच कमीत कमी म्हणजेच एकतर फुकट खायचं आणि परत त्याच्याकडून आणखी मदत मागून घ्यायची आणि पण दाखवायची मग मला कशाला बोललो वाढदिवसाला हां मी घरनवस राहिलं क माझं तर अशा प्रकारचे म्हणजे तुमच्यावरती त्याच्यावरतीच काय करायचं कुरगोडी करायची परत मला दे काहीतरी खायला मग इथं पहा अन्नछत्री जेवणे वर मिरपुडी मागणे मग दुसऱ्याकडून आवश्यक ती मदत घ्यायची आणि परत त्यालाच काय करायचं छळायचं आणखी परत मदत दे गाडी मागायची पेट्रोल पण टाकून घ्यायचं गाडी पण मागायची आणि पेट्रोल पण टाकून घ्यायचं जसं अंगाळा सुटली लाज हाताला नाही खाज म्हणजे जर माणूस आडसणी सापडला तर त्याला प्रदर्शन करावंच लागतं म्हणजे ज्या ठिकाणी खाज होईल मग ती कुठं का खाजणं व्हायना ना पण त्याला ते खाजावंच लागतं त्याच्या पर्याय त्या समोर आणि म्हणून गरजवंताला अक्कल नसते अंगावरचे लेणे जन्मभर देणे सोनं नाणं करा अंगठ्या करा ब्रासलेट करा मोठं लॉकेट करा साखळी करा आणि नंतर कर्ज फेडत बसा किंवा नंतर मग आता मी तुम्हाला गंमत सांगतो माझा एका ड्रा माझा ड्रायव्हर होता एक त्यांनी मला किसा सांगितला तो मला आमच्या गल्ली ते पोरग होतं तो म्हणला मी माझ्या लग्नात असा डीजे लावील की सगळे लोक पाहायला येतील आणि सगळे पोरणा म्हणले एरियातले ठीक आहे लाव म्हणलं त्याने पुण्यावरून डी जे मागवला आणि डी जेचं बिल होतं काहीतरी दोन लाख रुपये त्याला पुण्यावरून डी जे आला इकडं आणि रात्री जवळजवळ बारा एक वाजेपर्यंत लोक नाचत होते कारण तो एरिया जरा थोडासा आउटसाईड आहे रात्रभर लोक नाचत होते आणि नंतर चार पाच दिवसानंतर त्याला ते घरच विकावं लागलं आणि भाड्याला नव्या नवरीला घेऊन भाड्याच्या घरात राहायला गेला त्याच्यामुळे न लावता आपण गुपचूप जरी नवरी घरून घरी आणलं तरी काही अडचण नाही तसं तुम्ही काही फुकट उद्योग करून ठेवू नका ठीक आहे मग हे उत्तर अंगावरची लेणे जेव्हा भर देणे म्हणजे जर दागिने जर कर्ज घेऊन जर केले तर आयुष्यभर कर्ज फेडत तुम्हाला बसावं लागेल अंत्यकाळापेक्षा मध्यान्ह काळ ठिक कठीण असतो अंतकाळ म्हणजे मृत्यूचा काळ आणि मध्यान्ह काळ तरुणपण आणि तरुणपणात माणसाला खूप भूक लागते म्हणजेच मरणाच्या वेदनापेक्षा भुकेच्या वेदना अधिक त्रासदायक ठरतात अधिक त्रासदायक ठरतात अंत काळापेक्षा मध्यान्न काळ कठीण असतो म्हणजे मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक त्रासदायक असतात ओके ठीक आहे आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अंधारात केले पण उजेडात आले आपण कोणतीही गोष्ट कितीही चोरून केली आपण किती तोंड झाकून फिरलो किती असं असं लावलं काय 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 तरी पण ज्यांना आपल्याला शरीराचा आकार माहिती आहे ते बरोबर ओळखतात कोण येते मग त्याच्यामुळं बाकी विषयच नाही तुमचा काय म्हणजे तुम्ही किती अंधारात काही खरी गोष्ट करा बरोबर आपल्यावरती टपून बसले कावळे लगेच ओळखतात तिकडं पाहिलं तुला इकडे गेला होता गाडीवर कोण होतं वगैरे सगळं सगळे तुम्हाला सांगतात म्हणून आपण किती गोष्ट अंधारात केली तर ती कधी ना कधी उजेडात येतेच म्हणजेच काय गुपित उघड झाल्याशिवाय राहत नसतं ठीके मग इथपा किती गुप्तपणे एखादी गोष्ट केली तर ती उघड झाल्याशिवाय राहत नसते अक्कल नाही काढायची आणि नाव सहस्र बुद्धे इथपा सहस्रबुद्धे म्हणजे एखाद्या माणसाकडे जी बुद्धिमत्ता आहे ती काही कोटींची सहस्र सरस, म्हणजे खूप त्याला अंतच नाही अशी बुद्धिमत्ता आहे आणि अक्कल नाही काढायची नाव सोनूबाई हाती कातलाचा वाडा सोनूबाई नाव आणि हातात कातलाचा वाडा घालते सोन्याचं तर घालबाई नाव कशाला ठेवलं सोनूबाई त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की मी तिकडं काल पण बोललो मी पोरांना मी तिकडे फिरायला गेलो होतो नाव सोनूबाई हाताच हातीकातला चव्हायचे उदाहरण सांगतो मी सकाळी सकाळी फिरायला गेलो तिकडे टेकडी टेकडीवरती आमच्या तिकडे टेकडी तिकडे टेकडीवर गेलो फिरायला तिथे एक पालक होते आणि त्यांचं एक छोटं कार्ट होतं असं छोटं बारकं ते त्या पा पोराला समजून सांगत होते संस्कार तू मूर्ख आहेस का पडशील ना मूर्खा कोणीकडे एवढ्या गोड्या मारतो का संस्कार तू आता संस्कार संस्कार करून इतकं इतकं इतक त्याला झापून काढलं त्या पोराला बोलत होत त्याचं बाप आणि मी, मी मला असं वाटलं मी मला इतकं नवल वाटलं त्या गोष्टीचं नाव संस्कार ठेवायचंच कशाला मग मुद्दा कळतोय तुम्हाला नाव संस्कार तुम्हाला ठेवाय ठेवायला कोणी सांगितलं होतं ही पितर ठेवला असं चाललं असतं ना म्हणून आता सहस्रबुद्ध ते बौरी समासामध्ये आले बुद्धिवान आहे असा तो त्याला सहस्रबुद्ध म्हणतील ते ठीक आहे आणि एका सामा एका सामाजिक शब्दाचे बरेच सुद्धा होऊ शकतात तर ठीक आहे सहस्र आणि बुद्धे स म्हणजे खूप ज्याला आपण म्हणू प्रचंड बुद्धिमत्ता विशेषांना हाततपूर समासामध्ये येऊ शकतो आणि बौरी बौरी समासामध्ये पण येऊ शकतो म्हणजे आ... बुद्धिमान असलेला जर म्हटलं तर तो तत्पुरुषात जाईल आणि आहे ज्याच्याकडे खूप मोठी बुद्धीमत्ता तो जर म्हटलं तर तो बौरी समासात जाईल आणि आय थिंक याचं उत्तर सहस्रबुद्धी जर म्हटलं तर शंभर टक्के म्हणजे नाईन्टी नाईन्टी पर्सेंट हे उत्तर तत्पुरुष समासाचं आहे कारण तत्पुरुष समासामध्ये विशेष आणि नाम या प्रकारचे बुद्धी कशी खूप मोठी प्रचंड मोठी बुद्धी आहे म्हणते तत्पुरुष यायला पाहिजे हा त्याचा मुद्दा आहे पहिला तर दुसरा मुद्दा आहे आता अघटित वार्ता आणि कोले गेले तीर्थ आता अघटित वार्ता आता आणखी एक तुम्हाला गंमत सांगतो याच्याशी सा मन गाय व्याली शिंगी झाली गाय व्हायली शिंगी झाली म्हणजेच काय आता मला सांगा गायला कोणाचं पिल्लू होईल गायीच होईल आता गायला शिंगी कसं होईल घोडेचं पिल्लू कसं होईल गायीला मला सांगावर तुम्ही नाही होणार अघटित घड गाड़, घडेल कसं म्हणजे ज्या ठिकाणी आता लिंबाच्या झाडाला गुलाबाची फुलं येतील का नाहीये तसं आघटित वार्ताना कोले गेले तीर्थ कोले कशाला मारळ जायचे तीर्थाला ते इकडेच बसतील कोणाच तरी काहीतरी उसापाते करत आणि कोल्यासारखं धुर्त आणि लबाड स्वभाव कोणाच असतो आणि म्हणून अशक्य कोटीतील गोष्टी ओके ठीक आहे आता पुढे आती झाले आणि आसू आले कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की शेवटी रडू येत असतं मग एखादं लेकर खूप हसतो इतकं हसतंय हसतंय हसतं लगेच रडायला लागतं याचा अर्थ आहे खूप जर एखाद्या गोष्टीचा अतिरेक जर केला तर नंतर त्याचं आश्रुत रूपांतर होत असतं म्हणून अतिरेक ज्ञानी म्हणून कोणाशी इतकी जवळी करायची नाही की त्या जवळकीमुळं आपला स्वतःचा अपमान होऊ शकतो आ लक्षात म्हणून अति परिचयात अवाज्ञा ही एक म्हणे आति झाले आसू आले परिचय आवाज्ञा तुमच्या परिचय जर वाढला तर तुमचा अपमान झाल्याशिवाय राहत नाही ठीक आहे मग सुरुवातीला त्या तुम्हाला सुरुवातीला तुमची एखादी आवडती व्यक्ती असते जानू बाबू सोनू त्याच्यानंतर भरपूर काय काय आपण नाव म्हणतो आणि नंतर मग जानू बाबूवरून डायरेक्ट राताळ्यावरती कधी येतो आपण त्याचा आप काही म्हणजे त्याचा काही भरोसाच नसतो आणि म्हणून अति परिचय आवाज्ञा हे त्याच म्हणीचा अर्थ आहे इथं अति झाले आणि असो आले म्हणजेच प पा इथं एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की शेवटी दुःख माणसाचे वाटेल येत असतं आतिपरेच्या आवाज्ञा हे त्याच हे म्हणजेच काय जास्त जवळिकता निर्माण जर झाली तर माणूस अपमान सहन करावा लागतो दोन्ही पण एकाच अर्थाचे म्हणता अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे अति झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे आता आपण काय करतो आता एकदा काय झालं की लोक म्हणले पाऊस पडत नाहीत मग महादेवाला काय आपण काय करूया अभिषेक करूया मग सगळं गाव म्हणतं चला आता आपण दूध नेऊन घालूया महादेवाला आणि सगळे म्हणतात मी जर थोडं जर पाणी टाकलं तर एवढ्यात माझं काही सबधत नाही का मग सबजण्यासाठी मग तो काय करतो पाणी नेऊन टाकतो पण असेच विचार करणारं सगळं गाव असतं सगळं पाणीच होतो नाही त्यात दा। तिथं सकाळी पाहतो तर सगळं महादेवाची पिंडीवरती पाणीच पाणी याचा अर्थ काय की आती झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे आता काय करतो आपण काय करतो दु नैवेद्य घेतो आणि देवाला दररोज कोणी जीव घालत नाही दिवाळीला नागपंचमीला चाललेस ताटा बरोबर घेऊन आणि मग एका दिवशी सगळ्याच्या सगळ्या गावाचा निवड देवाला येतो आणि खाय गिळ बाबा देव खाय आणि मग त्या देवाचं काय होतं पोट फुगतं कारण का तुम्ही एका दिवशी त्याला खाऊ घालतो अरे दररोज चार चार घरं वाटून घ्यायचे आणि त्यांनी देवाला नैवत द्यायचा तेव्हा तो देव चांगला आहे ताकद व्हायला आणि तुमचं संरक्षण करेल ठीक आहे मग इथं पा इथे आधी झाले गावचे आणि पोट फुगले देवाचे मग इथे पुरते एकाचे त्रास मात्र दुसऱ्याला अन्नाचा येते वास आणि कोरीचा घेते अन्नाचा येते वास आणि कोरीचा घेते घास तर अन्नाचा येते वास आणि कोरीचा घेते घास या ठिकाणी एखाद्या गोष्टीला नको नको म्हणणे आणि त्यात मात्र जीव असणे नको नको म्हणण्याने त्यात मात्र जीव असणे याला म्हणतात अन्नाचा येते वास आणि कोरीचा घेते घास हा एक महत्त्वाचा अतिशय महत्वाचा हे अन्न न खाणे पण त्यात मन अडकून राहणे आता एखादा चल चल ना पार्टीला चल ना पार्टीला तर नको मला मला नाही यायचं मला यायचंच नाही आणि मग बळज बळजबरीने निघाले का मग थांबा मग मी कपडे घालून येतो मग लगेच मागू मागं निघायचा तुरुतुरू त्यांच्या तर हा जो प्रकार आहे तर हा प्रकार म्हणजेच अन्नाचा येते वास आणि कोरीचा घे येते घास म्हणजे तर खायची तर इच्छा असते पण फक्त वर वरकरणी नको नको म्हणायचं ओके ठीक आहे आता मुद्दा पुढे आपापाचा माल गपापा एखादी गोष्ट जर तुम्हाला जर फुकट मिळाली तर तशाच प्रकारे तिला पायसुद्धा असतात आणि ती पटपट पटपट -पट काय होते निघून जाते आपल्या आयुष्यामधून म्हणून जर तुम्ही एखाद्याचं लबाडी करून जर काही जर मिळवलं असेल तर ते सुद्धा तसंच जातं तुम्ही एखाद्याचा तळताड करून तुमच्याकडे जर प्रचंड पैसा आला तर तो तुम्ही पैसासुद्धा तेवढ्याच ताकतीने आणि तेवढ्याच स्पीडनं खर्च करता जसा येतो तसाच निघून जातो नंतर पाणूस परत माणूस भिकारी होतो म्हणजे लोकांचा तळताड करून मिळवले धन झपाट्याने काय होत असते नष्ट होत असते याच्यावरती हां तो तसाच प्रकार येते ठीक आहे थँक्यू थे। आता पुढे पहा आर्थिक दान महा महापुण्य म्हणजेच जेथे गरजू माणूस असेल जेथे गरजू माणूस असेल त्याला मदत करणं आर्थिक दान, मह, दान महा दान महापुण्य ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणीच मदत करणं पैसा असेल किंवा कुठले असेल तर गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते आर्थिक दान महापुण्य म्हणजेच गरजवंताला मदत केल्यास पुण्य मिळते माणसाला पण ज्याला गरजच नाही तुम्ही जर म्हणले टाटा आणि बिर्लाला किंवा अंबानीला आणि आदानीला जर म्हणले मी तुम्हाला देऊ का चार पाच हजार रुपये देऊ कुस नाही तर मला सांगा त्यांचं तुमच्या चार पाच हजारांनी काय होणार आहे मला सांगा तुम्ही त्यांची त्यांची मिसेज जर चाल पाच पाच लाखाच्या कपात जर चहा पीत असेल आणि त्या बातम्या जर आपल्या न्यूजवाले जर दाखवत असतील तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असं आपलं वाटायला लागतं तर आपले पाच हजार रुपये त्यांच्या काय उपयोगाचे येतं आणि म्हणून इथं एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की इथं आर्थीदान महापु पुण्य हा प्रश्न मात्र महत्त्वाचा आहे आईची माय पो पोर जाई व्हायला हे काही जास्त महत्त्वाचं नाही हे काही विशेष तुम्हाला सांगत नाही पोर बिघडतं आधी पोटबा न मग विठोबा हे मात्र महत्त्वाचं आहे म्हणजेच आधी काय करायचं खाऊन पिऊन घ्यायचं नंतर देवदेव करायचा मला नक्की आत्ताच नको मला आधी आधी मला आरती नाही करायची आधी मला जेवण घेऊन मला चक्कर यायला लागली मी मरून जाईल नाही तर मी आधी खाऊन घेतो आणि नंतर देवाची आरती करतो आधी पोटंबा नंतर विठोबा याचा अर्थ होतो आधी पोटाचं पाणी नंतर देवाचं करणे ओके ठीक आहे आता पुढचा हे हे झालं तुमचं प्रथम पोटाची सोय नंतर देवाची सोय आपलेच जात आणि आपलेच ओठ आता समजा एखादं जर आपल्याला चावलं तर मग आपल्याला त्याला शिव देता येतात पण आपल्या जाताने जर आपलेच ओट जर चावले आणि रक्त तर आपण कोणाला मारायला जाणार येतं नाही मारत म्हणजेच आपल्याच लेकरांनी जर चांगलं लफडा गळ्यात गुंतून ठेवलं तर त्या ठिकाणी त्याला आपल्याला काही बोलता येत नाही म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याच व्यक्तीने जी चूक केली असते तर ती बुक्काबार आपल्याला जसा मिळतो प्रकारे गुप्छ बसू लागते तिचं बोपट पण करता येते म्हणून या ठिकाणी आपले जात आपलेच ओठ म्हणजेच आपल्याच माणसाने केलेली चूक त्यामुळं आपल्या अडचणीची परिस्थिती निर्माण होणं आयत्या बिळावर नागोबा आयत्या बिळावर नागोबा म बिळकोणी पाडलं असतं एकतर उंदरांनी पाडलेलं असतं किंवा एकतर मुंग्यांचं असतं मग उंदरांनी एकतर पाडलं असतं किंवा एकतर मुंग्यांचं बिळ असतं नागो म्हणतो नाही आता मला सापडलं चला निघा बाहेर तुम्ही मग तो त्याला हाकलून देतो उंदरांना पण हाकलून देतो मुंग्यांना पण हाकलून देतो आणि ती जाऊन राहतो आयत्या बिळावर नागो म्हणजेच काय आता तुम्ही समजा तुम तुम तुम्हाला नोकरी लागली की तुम्हाला लगेच स्थळं पाहायला येतील आणि स्थळ पाहायला आले की आ, मग तुम्ही शक्यतो असं पाहणार की बा मुलीला भाऊ नको आहे मुलीला आणखी वेगवेगळ्या प्रकारचे नातेवाईक नको आहे आणि मग तुम्ही जर त्या ठिकाणी लग्न करून जर गेले तर मग तुम्हाला तिकडची पण संपत्ती मिळते मग लगेच लोक काय म्हणतील आयत्या वेळेवर नागोबा म्हणजेच त्या त्या संपत्तीला वारस निर्माण झाला हा म्हणजे ते तुम्ही जस काय त्या संपत्तीचेच मालक होऊन जातात नंतर पुढं तर त्याला आयत्या वेळेवर नागोबा म्हणजे आयती संपत्ती तुम्हाला मिळणे तर इथं पहा आयत्या वेळेवर नागो नागोबा एखाद्याने करता केल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची दु वृत्ती दुसऱ्याने एखाद्या म्हणजे दुसऱ्याने फायदा घ्यायचा एखाद्याने स्वतःच केल्या गोष्टीचा आंधळा मागतो एक डोळा देऊ देतो दोन डोळे म्हणजे ज्याच्याकडे काहीच नसतं तो दे। म्हणतो देवा मला कमीत कमी तरी डोळा देऊ म्हणतो चल दोन डोळे घे याचा अर्थ असा आहे की अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त ईश्वराकडून मिळणे यासाठी हे मन वापरता आपण अशा लोकाला शेमूड आपल्या नाकाला म्हणजे ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला असतो तोच दोष आपल्या भोवती असणे आपल्यामध्ये असणे ठीक आहे आता याच्या गोष्टी भरपूर आहे आता याची हिस्ट्री पण आहे पण आता सांगायची वेळ नाही कारण का आता आता या ठिकाणी मला फक्त आणि फक्त तुम्हाला जे परीक्षेसाठी येणार आहे त्याच्यावरतीच मला फोकस करायचं आहे तर आता इथं पा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास आता आमावश्या असते मला तुमच्याकडे एखादा कार्पेंटर असतो तो कार तो काय म्हणतो आज मी काय नाही आज आमावश आहे आता तुम्ही एक विचार करा की अमावश असल्यामुळे तो काय करतो काम नाही करत याचा अर्थ असा काय की त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कामच करायचं नसतं म्हणजे आळशाला पोषक परिस्थिती निर्माण होणे जसं जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला कामाला लावलं आणि त्याला जर कंटाळाला असेल तो काय म्हणतो नाही आता फाल्गुन मासे आता मी काही काम करणार नाही म्हणजेच फाल्गुन मासामध्ये आम्ही काम करत नाही त्याचा अर्थ असा आहे की आळशाला त्याच्या परिस्थितीला पोषक अशी परिस्थिती निर्माण होणे म्हणून इथं मुळातच आळशी आरस असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अशी म्हणून होणे आळ आंधळ दिळ दळतं आणि पीठ कुत्रपीठ खातं याचा अर्थ होतो काम एकाने करावे आणि त्याचा दुसऱ्याने गैरफायदा घ्यावा आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खात पीठ खातं काम एकाने करावे आणि त्याचा गैरफायदा मात्र दुसऱ्याने घ्यावा म्हणून या ठिकाणी इथं आ, एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा आंधळ्या बायऱ्यांची गाठ आंधळ्याला दिसाना आणि बायऱ्याला ऐकू ये ना कोणीच कोणाला मदत करीना म्हणजे एकमेकांना मदत न करण्यासाठी असमर्थ असणारे लोक या ठिकाणी एकत्र जमणे आगाग म्हशी मला कुठनेशी आता आगाग म्हशी मला कुठनेशी म्हणेचा अर्थ आता आलाय बरं परीक्षेला आता तुम्ही समजा खऱ्याची म्हैस चोरून जर चाललेली आता धरलं दावं आणि चालली म्हैस ओढत ओढत नेऊन आता त्या लोकांनी बघितलं लोक आले कोराडे आणि काठे घेऊन तुम्हाला मारायला मग तुम्हाला मारायला आल्यानंतर आमंत्रण हे जेवणासाठी असतं आणि निमंत्रण फक्त तुम्ही व्हिजिट देऊन या जर तुम्ही लोकांना बोलवलं तुमच्या सत्यनारायणाला आणि खाऊच जर नाही त्यांना खाऊच नाही घातलं तर ते झालं निमंत्रण आणि जर तुम्ही त्यांना खाऊ घातलं तर आमंत्रण असतं आमंत्रण हे जेवणाचं असतं निमंत्रण फक्त बोलावणं असतं मग तिथं फक्त ते वर तोंड घेऊन यायचं आणि वर तोंड घेऊनच जायचं बाकी त्याला तोंडात काहीच टाकायचं नाही त्याला निमंत्रण असं म्हणतात आणि आमंत्रणामध्ये खाऊ घालायचं असतं ठीक आहे तर झाडाला लागले कानवले आणि वडाला आडाला लागले गुळवणी याचं वृद्ध तर हा सूर्य आणि हा हा सूर्य आणि हा ज्या म्हणजे स्पष्टता या ठिकाणी काल्पनिकता आहे सगळी आणि हे सगळं खोटं खोटं आहे झाडाला लागले ला कानावले आणि वडाला लागली ला 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 गुळवणी हे काय काल्पनिक गोष्टी येतात पण त्याच्या विरुद्धार्थी हा सूर्य आणि हा जयद्रथ म्हणजे दोन्ही गोष्टी स्पष्टता हे बघ असं आहे तो सूर्य आहे आणि तो जयद्रथ आहे बघ तो दिसतो त्याला आता ठीक आहे आता पुढे आगाग म्हशी मला कुठूनही आता म्हशीला घेऊन चालल्याबरोबर लोक गोळा होतात आणि तुम्हाला मारायला लागतात ए बाबा मला मारू नका मी कुठं चाललोय तीच मला म्हणली तीच मला घेऊन चालली आता तुम्ही काहीतरी लफडं करून ठेवता आणि त्यापूर्वीच्या घरचे जर लोक तुम्हाला बदडायला जर आले मी कुठं म्हणलो मला काय मला काय कळतंय तीच मला म्हणली म्हणून मी त्याच्या माग गेलो असं तसं काहीतरी कुठाने करतात तुम्ही हा जो प्रकार आहे हा प्रकार म्हणजेच आगाग मशीन मला कुठण्याशी म्हणजे दोष आपला पण दुसऱ्याच्या माथी ऐनवेस मारणे ठीक आहे तर या प्रकारचे जे म्हणी येतात तर ह्या प्रकारचे म्हणी आपण उद्या जे उद्या घेऊया आणि तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतो आज मी प्रचंड थकलेलो आहे हे माझं दिवसातलं अकरावं लेक्चर आहे कितवं अकरावं लेक्चर आहे म्हणजे आज मला असं वाटतंय की मी आत्ता इथं जर मी जर लेक्चर बंद केलं तर याच ठिकाणी मी झोपून जाऊ शकतो काय मला माहिती नाही परंतु माझं हे खूप असं मा हे टीक सोडू झालं आज मला तर मी चला तुमचं लेक्चर घेईल आठ वाजता आठ ते दहा कंटिन्यू तुम्हाला घे गे, तुमचं घेईल काही ग्रामर शिकवतो उद्या प्रयोग आणि बाकी इतर वाक्यपृथकरण यासारख्या छोट्या कर्ता कर्म वगैरे ते तुम्हाला ओळखायला शिकवतो हो क्रियाविशेषण शब्द वेगा वेळेच्या थोडे थोडे थोडी थोडी माहिती सांगतो आजचं सा लेक्चर तुम्हाला असे आवडले असेल अशी अपेक्षा करतो आणि बाकीचा पार्ट आपण काय उद्या शाला कंटिन्यू करूया उद्या आणि परवा मी तुमचे लेक्चर येईल तर आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल अशा अपेक्षा करतो आणि सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट धन्यवाद